हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज वटपौर्णिमा दिवस असा, तशमणग्यान पूज पैलकन घेवलाला। हाँ, उपास भी काय करतना, जस्ट सिंपल पूज करता देवाक। देवा पूज जाली, सगळे काम झाले। आता सगळे काम बाकीच काय झालं ना, किचन पळायला हसताल तुम्ही माका, दाखे तुम्ही एक वेळ किचन पळून जस्ट किदे तरी कन घेऊन बाहेर वचून येत म्हटल्यावर किचनाचे अर्ध काम तशात उरेल उरतात। आज स्पेशल म्हटल्यावर बिसीबेळे भात करू जाय म्हणून प्लॅनिंग केला, अजूनही काही तयार झालं ना, 12 वाजलं ना अजूनही, 12:15 झाला तर आता करू जाई। जस्ट न्हावून देवा पूज तिथलेच झाला, थोडे एडिटिंगाक बशिले। सकाळी काल मटकी तिंबेली न्ही, सकाळी मटकी भाजी आणि चपाती केली, चपाती कन खाऊन थोडे एडिटिंग करचेशील म्हणून एडिटिंग बशिले, लेट जाऊन गेलो। फटाफट न्हावून घेऊन देवा पूजेक झाला। जस्ट देवा पूज तितलीच झाला, सिंपल देवा पूजा, तितले काय हांव ग्रँड कन करतना, डेली करचे लोक तशें म्हण सिंपल कनच करता। जस्ट आमगेले कुलदेव दोनी, कामाक्षी आनी रवळनाथ शिवनाथ, आनी गणपती बाप्पा आनी साईबाबा। लक्ष्मीचे एक फोटो हाडू जाय, बट लक्ष्मीचे फोटो म्हाका ल्हान मेळ्ळा, आमगेले ल्हान आस न्ही देवारो, तशें करून घेवन म्हाका ल्हान फोटो मेळना लक्ष्मीचो, पळोवं जाल्यार लक्ष्मीचे एक फोटो हाण दवरूं जाय। किचनाची एक बी थोडे बी काय काम जालं ना, किचन दाखयला म्हाका मात्र हसनाका तुम्ही, इतलं गरीब झाला किचन फूल। हांव तशा तशें सोंड घेवनच गेल्लें, म्हणल्यार किचनाचें काम करता बसलां, म्हाका दुसरे खंयची काम जावंक ना तशें म्हण गेलें। किचन फूल मेसी जाल्लें, आयदन बी घाशिल्लीं आशिल्लीं सकाळची, ती तशें दवरून घेवन घेवन हांव एडिटिंगाक म्हण घेवन बशिल्लें, तशें म्हण लेट जावन गेलो। हांव हांग फूल क्लिनींग करून घेवन लागलां। मेथे पोळ करू जाय म्हण घेन तांदूळ उड्डा दाळ आनी मेथी तिंबेन दवरला। त्यात सांगले सकाळी उठले की कसले ब्रेकफास्टाक कितें करचें म्हण घेन फूल हॉटले कन्फ्युजन। आज लंच स्पेशल बिसीबेळे भात करूं लागला, तितूसाठी हाय हे बारकेल जो पॅलस न्ही, तितून 1.5 माप तांदूळ घेतला आणि 1 मापापेक्षा इल्ले कमी तोरी दाळ घेऊन लागला। तुमकां जास्त क्वांटिटीचेर करचे उरल्यार इल्ले पळयन घेवन करूं जाय, बिकॉज एकदम खूब जाते तशें म्हणा। आनी हांगा हाय फूल तांदूळ आनी दाळ जी आसा बरें करून धुवन घेतला, तिंबो जाय म्हण ना, फक्त धुवन घेतला पुरो। नंतर हांगा बीन्स, 1 बटाटो आनीक नवल कॉल कट करून घेतला बारीक। तुमचे कडेन कॅरेट उरल्यार बी तुमी घालूं शकता, आनी हे थोडे म्हजे कडेन मटर आशिल्ले, कितें म्हणटात वटाणे आशिल्ले, ते बी हांवें घेतलात। फस्ट बीन्स घेवं लागला, खूब घेवं जाय म्हण ना, थोडे थोडे घेतल्यार पुरो, मागेल क्वांटिटी इल्ले कमी उरता आमकां दोन लोकां साठी। तुमकां कितली क्वांटिटी जाय पळयन घेवन तुमी घेवं शकतात। नंतर हांगा दाळ आनी तांदूळ जे आहे धुवन घेतिल्ले ते घालूं लागला, आनी वटाणे। तुमचे कडेन ताजी वटाण उरल्यार ताजी वटाण बी घालूं शकता, नाजाल्यार तिंबेन घेवन घेवन बी घालूं शकता। हांवें ताजी वटाण घेतिल्ली आसात। नंतर तुमी जितले तांदूळ आनी दाळ घेतिल्ली आसा तेजे डब्बलान आमी अशी शीत करतना बी आमी 1 पेल घातला 2 पेल उदक घालतात, हितूक तशें ना, 1 पेल्याक 3 पेल्या प्रमाणे उदक घालूं जाय, म्हणल्यार जास्त जाता इल्ले तेजे कन्सिस्टंसी इल्ले ग्रेवी ग्रेवी अशें उरता। नंतर हांवें हांगा इल्ले ऑयल घातला आनी इल्लेशें मीठ, जास्त मीठ एकदम घाण घेनाकात, नंतरच्या प्रोसेसाक बी थोडे मीठ घालचें उरता तशें म्हणून। नंतर हे फूल मिक्स करून घेवन 6 जावं 5 सिटी काडला पुरो। तर हांव नेक्स्ट प्रोसेसासाठी हांगा एक पॅन गरम करून घेवन तितून थोडे तेल घालून तितूंत सासव घालूं लागला, आनी थोडे शेंगाक, शेंगा कोण आवडना जाल्यार घालनाकात, थोडे शेंगा घालून घेवन फ्राय करून घेवं जाय। तेजे नंतर 1 ऑनियन जास्त तुमी कशी क्वांटिटी केला त्या प्रमाणे घालून घ्या। नंतर हितूक 2 ते 3 सुकी मिरसांग आनी फणेपाल घालून घेवन थोडे फ्राय करून घेवं जाय।
मागीर मातर कांदा हांगा फ्राय जाल तशी एक फुगी मिरसांग आमी कॅप्सिकम म्हणटात न्ही, कॅप्सिकम थोडे बारीक कापून घेवन घान घेव जाय. हे बी तशे ते इल्ले तेजे रॉ स्मेल वयत पर्यंत बरे कन घेवन फ्राय करूं जाय तुका. आनी टॉमॅटो घान घेवन बी फ्राय कन घेवं जाय. थोडेशे कॅप्सिकमाचे रॉ स्मेल वयत पर्यंत फ्राय कन घेतला फुरो, तेजे नंतर टॉमॅटो घान घेवन मात्र फ्राय कन घेवं जाय. आतां हांगा टॉमॅटो बी बरो शिजला, तेज नंतर हांव हांगा हळद आनी इल्लो मिरसांग पीठ घान घेवं लागला. मिरसांग पिठो जास्त घालूं जाय म्हण ना, थोडो घातला फुरो. तेज नंतर हांगा इल्लेशी आमसाण हांवें उदका भितर चिटीन घेतिल्ले, तेजे आमसाणेच उदक घालूं लागला. तुमचे कडेन सोया सॉस जाल्यार सोया सॉस बी घालूं शकतात, पूण आमसाण घातल्यार इल्लें टेस्ट बरें येता. तेज नंतर हांगा हांव बिसीबेळे भात पावडराचे पॅकेटच मेळटा, ते हांवें पयलीं डिमार्टाच्यान हाडिल्लें तुमकां केल्लें. तेजे एक 2 स्पून घालूं जाय, जास्त क्वॉन्टिटी घालनाका, तर थोडेशी तेजे स्मेल खूब येता तशें म्हणून. तेज नंतर इल्लेशी उदक घालून घेवं जाय. हे उदक घालून जाले नंतर थोडे मात्रशी इल्ले गरम जाले नंतर मीठ घालून घेवं जाय. आतां हांव हांगा मीठ घालते आसा. मीठ इल्ले अंदाजान घान घेया, म्हणल्यार आमी फस्ट बी घातील उरता न्ही तशें म्हणून. आनी हेका कांय खत म्हणल्यार बॉयल करूं जाय म्हण ना, जस्ट मिक्स करून घेन इल्ले मात्र अशी गरम जात पर्यंत दवरला पुरो. हे पळया, हांवें जे आमी दाळ आनी तांदूळ घान घेवन दवरिल्ले ते रेडी जाला. हांवें हांगा 6 शिटी काडलात, फूल हे जाला ती ग्रेवी अशी जाला फूल. उदक जास्त घालूं जाय इल्ले, तेत ती हांवें उरूं ना जाल्यार तुमगेले पलाव अशें जातले. तेजे नंतर आमी जे आतां ग्रेवी केल्ले आसा ते हितू घान घेवन घेवन फूल बरें कन्न मिक्स दिवं जाय तितूक. नंतर एक इल्ले मात्र फूल ते मिक्स जावन बरें गरम जात पर्यंत शिजो जाय. इल्ले खतखतेत पर्यंत दवरला बी जाता. हे पळय, आतां बिसीबेळे भात रेडी जाले. तुमकां खूब व्हडले पॅकेट नाका जाल्यार 10 रुपीसाचे बिसीबेळे भात पॅकेट बी मेळटा, ते हाण घेवन तुमी एक पाटी ट्राय करून पळया, खूब बरें जाता. कोणाक वेजिटेरियन आशिल्ल्याक बी खूब आवडटले हे. एक पाटी ट्राय करून घेवन म्हाका कमेंट करून सांगा कशें जाल्लें म्हणून. बिसीबेळे भात रेडी जाला, हजबंड येता म्हूण पळय 2 वाजले अजून येयले ना, तेणी 2:15 जाला. हांव जेवण करून घेता कित्याक म्हणल्यार 2 वाजो येयले लेट आसा म्हण, मागीर जेवलना कित्याक तूं का म्हणटालें म्हाका वेट करनाका म्हण, तशें म्हण घेवन जेवन घेता पयले. चला बिसीबेळे भात रेसिपी तर शेअर केला करता, प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही बी ट्राय करून घेना. इवनिंग 5:30 जाला, अशें तुजून आठ पडिल्लें थोडें म्हागेलें एडिटिंगाचें काम आशिल्लें घरा कडेन सांगलें, खूब डिस्टर्बन्स आसा. तशें म्हणून 2-3 पटी उठून घेवन येयलें एडीट करूं जाय म्हूण सांगून, 3 पटी बी एडीट जालें ना म्हागेलें. रागान वचून न्हिदिल हांव, कितलें कन्स्ट्रक्शन, सकाळीं सकाळीं पळयलें सकाळीं दनपारां न्हिदूंक बी मेळटना, इल्लें बी खूब आवाज येता, तकले माल दिसता, तितलें रागान वचून हांव न्हिदिलें. सो आतां इल्लें किचनाक येवन कांय आज स्नॅक्स करतना चपाती करून दवरिल्लो सँगल साठी, थोडी भाजी बी आसा, पोटा भूक लागलो म्हणल्यार तेणी बी न्हिदला तातूंत येवन, तशें म्हणून हांव स्लो उलयलां इल्लेशें. आतां मेथे पोळ्याक घातिल्ले, येदोळ दाखयल्ले न्ही तुमकां, मेथे पोळ्याक वाटून घेवं जाय म्हण येयला 5:30. इतले वेळाक वाटल्यार इल्लें बरें फुगता, नाजाल्यार तितलें बरें फुगता, इल्लें थंड उरता न्ही, फुगचेंच ना तितलें बरें, तशें म्हण आतां इल्लें वाटून घेवं जाय म्हण घेवन येयला. जाल्यार हांव पळय वाटून घेता, मागीर करंट गेल्यार वाटून घेवंक मेळना, केन्ना करंट वयतना जास्त पण सांगूं जावतना तशें म्हण. हांव हांगा आज वल मिरसांग क्लीन करूं लागला. एक्चुली वल मिरसांगाचे आतां पावस पडले नंतर फूल एक ना म्हणून बग्गी वायट जातात, फ्रिजा दवरल्यार ती कुसून वयतात. तशें म्हणून हांव कितें करते आसा, तेजे डेट जे आसा ते काण घेन आनी कितले बरें आसा तितले फूल क्लीन करून घेवन दवरूं लागला. हे एक जस्ट तुमकां टिप्स म्हण हांव दाखयतां आसा, कोणाक यूज जावं म्हण घेन. हांवें फूल सगळे वल मिरसांगाचे डेट काण जितले कितले कुशील आशिल्ले अर्दर कुशील आशिल्ले सगळे उडयन घेन हे बरें करून क्लीन करून धुवं लागलां हांव. नंतर एक कॉटन कपड्या भितर जावं खंयचे तरी बरें जाड टवेला भितर घान एक थोडे वेळ सुकेन घेवन नंतर फ्रिजार स्टोर करूं शकता तुमी. एक बॉक्साक टिश्यू पेपर घान घेवन स्टोर
एक्सप्लोर करू शकतात. हे एक जस्ट टिप्स म्हणून सांगते असा. सो आणि आज मागेल हा व्हिडिओ हंगा एंड करते असा. कोणाक व्हिडिओ आवडलो प्लीज लाईक करा आणि मागेल नवीन कोणी चॅनल पळवला सबस्क्राईब करा. बाय बाय.